जिला विधि सेवा प्राधिकरण की ओर से विभिन्न जन जागरूकता गतिविधियों का आयोजन करता है। इस पहल के साथ 13 अगस्त 2022 को आयोजित राष्ट्रीय लोक अदालत के बारे में जानकारी देने के लिए जिला विधि सेवा प्राधिकरण के सचिव वीडी देशमुख ने एक संवाददाता सम्मेलन में मीडिया से बात की। जिला विधि सेवा प्राधिकरण के सचिव वीडी देशमुख ने मीडिया से बात करते हुए कहा कि नेशनल लोक अदालत में पार्टियों को अपना मामला पेश करने का अवसर मिलता है और दोनों पक्षों द्वारा समझौता पार्टियों की आपसी सहमति से होता है, इसलिए दोनों पक्ष नेशनल पीपुल्स कोर्ट में हुए समझौते से संतुष्ट है। इसलिए पक्षों को निपटाने के लिए 13 अगस्त को नेशनल लोक अदालत में बड़ी संख्या में मामले दर्ज करने चाहिए। जिला कानूनी सेवा प्राधिकरण के सचिव वीडी देशमुख ने अपील की। सेवा प्राधिकरण मार्फत विविध कायदे विषय जन जागृति शिबिर आयोजन के लिए जाते, त्यामध्ये माननीय उच्च न्यायालय व राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत दर महिन्याला जो सर्वसामान्य म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला असतो त्यामार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले, जसे पर्यावरण दिन आहे, योगा दिन आहे, योगा दिवस आहे, अशा अनेक कार्यक्रमांचा आपण आयोजन करत असतो। तसेच राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजनसुद्धा केलं जातं। येणाऱ्या 13 ऑगस्टला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणे तसेच पूर्व दाखल प्रकरणे अशी आपण त्यामध्ये ठेवत असतो। पूर्व दाखल प्रकरणांमध्ये विशेषतः ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, यामध्ये ज्या लोकांनी पाणी देयक किंवा पाणीपट्टी भरणा केलेली नाही आहे, मालमत्ता कर भरलेला नाही आहे, तर अशा लोकांना लोक अदालतच्या संदर्भ दरम्याने सूचना पाठवली जाते आणि त्यामध्ये जर उभय पक्षांमध्ये तडजोड झाली तर ती रक्कम ती नगर परिषद किंवा ग्रामपंचायतींना भरणा करून ते प्रकरण न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच त्याचा समझोता केला जातो। तसेच आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये प्रकरणे दिवाणी व फौजदारी स्वरूपाची न्यायालयामध्ये प्रलंबित असतात। न्यायाधीशांनी किती आणि वकिलांनी मेहनत केली तरी सर्व प्रकरणांचा काय निपटारा होत नाही, तरी परंतु जी तडजोड पात्र प्रकरणे फौजदारी प्रक्रियेसंहिता कलम 320 असो किंवा दिवाणी प्रकरणे जी आपण तडजोडीसाठी ठेवतो ती प्रकरणे त्यामध्ये ठेवली जातात। त्यामध्ये बँकांची कर्जाची प्रकरणे असतील, तसेच स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये कराराची प्रकरणे असतील, खरेदी विक्री संबंधाची ती प्रकरणे आपण त्यामध्ये ठेवतो, मोटर वाहन कायद्याच्यामध्ये ती प्रकरणे आपण ठेवतो, इन्शुरन्स कंपन्यांशी आणि ते सर्व याच्यामध्ये बसू, अशा प्रकारे अनेक प्रकरणांचा आपण राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवत असतो व त्यामध्ये जर तडजोड झाली उभय पक्षामध्ये तर दोघांनाही त्याच्यामध्ये विजय होतो, म्हणजे न्यायालयाचा टाईम वेळ त्याच्यामध्ये वाचतो, पक्षकारांचे पैसे त्याच्यामध्ये वाचतात आणि दोघांनाही त्याच्यामध्ये आनंद मिळतो। तर अशा प्रकारे मी सर्व प्रेक्षकांना नागरिकांना विनंती करतो की येणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालत 13 ऑगस्ट 2022 मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हा, त्याचा लाभ घ्या आणि न्यायालयामध्ये आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।